नमस्कार मी अमोल जोशी मध्ये आपलं स्वागत आज ख्रिसमस आहे त्याबद्दल जे चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम नाताळाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा जे अनेक धर्म आहेत त्यातले जे चर्चेमध्ये असणारे जगभरातले प्रमुख तीन धर्म त्याच्यामध्ये मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म आणि ज्यू धर्म आणि या तीन धर्मांच्या वादाची पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर श्रद्धेचं ठिकाण ते म्हणजे जेरुसलेम सध्या जेरुसलेम पुन्हा एकदा चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेला आहे आणि या सगळ्याची पार्श्वभूमी निर्माण केलेली आहे अमेरिकेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगामध्ये कुठलीही घटना जशी सुट्टी सुट्टी घडत असते त्याचबरोबर त्या सगळ्याची एक साखळीसुद्धा बांधलेली असते आणि त्यामुळे सध्या जेरुसलेमबाबत जे काही घडतं आहे त्या सगळ्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे तपासून पाहण्याचा प्रयत्न आपण इथून पुढचा अर्धा तास करणार आहोत हा निर्णय नेमका डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला जेरुसलेमची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हा प्रश्न इतका धगधगता का आहे मध्य आशियात काय याच्या नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत गेल्या दहा वर्षामध्ये मध्य आशिया कसं बदललेलं आहे आणि भारताचा या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत जेरुसलेमच्या निमित्तानं याच्या खास कार्यक्रमात आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जय देशमुख देशमुख सर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये जय देशमुख यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते त्यांनी म मध्य आशियातल्या अनेक देशांमध्ये काम केलेलं आहे सध्या सुदान ब्युरो चीफ म्हणून ए एफ पीचे प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात यापूर्वी त्यांनी इराक इराण लिबिया इजिप्त श्रीलंका यासारख्या अनेक देशांमध्ये आणि अर्थात भारतातसुद्धा काम केलेलं आहे त्याच्यामुळे मध्य आशियातल्या गेल्या दहा ते गे पंधरा वर्षातल्या घडामोडी त्यांनी प्रत्यक्ष फील्डवरनं त्या त्या देशातून बघितलेल्या आहेत त्यामुळे सध्या हा स नेमका प्रश्न काय आहे हे आपण त्यांच्याकडून समजावून घेणार आहोत जय देशमुख आपण सुरुवात करूया की हा जो सगळा प्रश्न आहे जेरुस्लेमचा याच्या पार्श्वभूमीपासून काय या प्रश्नाचं नेमकं बॅकग्राऊंड आहे आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला याच्यामागे मागे काय त्यांचा हेतू आहे असं आपल्याला वाटतं सर्वप्रथम अमोल धन्यवाद या कार्यक्रमासाठी आणि मला इथे बोलायला आणि माझ्या वतीने पण सर्व प्रेक्षकांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा हा प्रश्न जर तसं म्हटलं एक जर आपण साधारण जर सुरुवातीला ऐतिहासिक बॅकग्राऊंड जर घ्यायचं म्हटलं तर आधी ते संबंध जरा थोडं गरजेचं आहे इथे हा प्रश्न आत्ताचा नाही आहे हा प्रश्न नाही म्हटलं तरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून तरी आपण धरला तरी तो आहे म्हणजे गेले ऑलमोस्ट सत्तर वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हे दोन वर्ष तसं म्हटलं तर जगाच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाची वर्षं आहेत सत्तेचाळीसला भारत पाकिस्तान इंडिपेंडन्स पार्टिशन अठ्ठेचाळीस चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला इस्रायलचं स्टेटहूड क्रिएशन झालं इस्रायल वॉज क्रिएटेड एज अ कंट्री आणि तिथून म्हणजे एक महत्त्वाचं वाक्य इथं सांगायला हवं आहे मला की ते म्हणजे जेव्हा इस्रायलचे पहिले पंतप्रधान होते डेव्हिड बेन गुरियन ह्यांनी इस्रायल स्टेट डिक्लेअर झाल्या झाल्या त्यांचं एक पहिलं महत्त्वाचं वाक्य हे होतं की नाव द वॉर बिगिन्स म्हणजे त्यांना माहिती होते की आता आजपासून अरब वर्ल्ड आणि इस्रायल ह्याचं युद्ध सुरू होणार आणि हे कायम राहणार आणि ते सत्तर वर्ष झाले आजपर्यंत ते चालू आहे आता जेरुसलम ही तू जसं सुरुवातीला बोलला जसं जेरुसलम अतिशय इट्स नोन ॲज अ होली सिटी कारण तिथे तीन वेगवेगळ्या धर्मांचं एक कंप्लीट असं कॉम्बिनेशन असं आहे इस्लाम जुदाइजम आणि ख्रिश्चॅनिटी आणि आणि आहे तो ते म्हटलं तर एक आठ साडेआठ लाखाचा शहर अख्खं इस्रायल साधारण ऐंशी पंच्याऐंशी लागाची लोकसंख्या पण ते इतकं ज्वलंत धगधगणारं ते स्थळ आहे की तिथे पिढ्यान पिढ्या टू जनरेशन तिथं तो वाद चालू आहे इट इज नोन इन जर्नलिझममध्ये जर म्हटलं आंतरराष्ट्रीय पत्रकारितामध्ये आम्ही त्याला मदर ऑफ ऑल कॉन्फ्लिक्ट म्हणतो अरब आणि ज्यूचं हे कॉन्फ्लिक्ट जे इस्रायल पॅलेस्टीनचं कॉन्फ्लिक्ट आहे जेरुसलमचा स्पेसिफिक वाद असा आहे की जेरुसलम हे दोघांना हवा आहे ॲज कॅपिटल इस्रायलला पण हवा आहे आणि पॅलेस्टिनियन्स लोकांनाही त्यांचं फ्युचर देश जेव्हा त्यांचं डिक्लेअर होईल त्यांना ते हवं आहे साधारण काही वर्षांपूर्वी असा एक निर्णय घेण्यात आला युनायटेड नेशन्समध्ये की जेरुसलम हा एक डिस्प्युट स्थळ असल्यामुळे सर्व देशांनी मिळून त्याच्यावरती डिसिजन घ्यायचा आणि तो वाद जोपर्यंत पीस प्रोसेस या दोन्ही ग्रुप्समध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिन्समध्ये जोपर्यंत तो सॉर्ट आऊट होता तोपर्यंत जेरुस्लम हे आहे असं व्यवस्थितपणे मेंटेन करा वी हॅव टू अंडरस्टँड इट इन अ व्हेरी होलिस्टिक वे त्याला कम्प्लीट एक आंतरराष्ट्रीय लुक देऊ मग मग त्याला कसं करता येईल बघूया पॅलेस्टिनियन्स म्हणतात की जेव्हा आमचा देश पुढे होईल आज नवद्या कधीतरी होईल तेव्हा ईस्ट जेरुसलम त्यांना हवं ॲज अ कॅपिटल आणि तो एक असा पण डिसेंबर सहाला यावर्षी अमेरिकन राज्याध्यक्ष जसं तुम्हाला ट्रम्प यांनी एक युनिलॅटर डिसिजन घेतला की आम्ही आमची राजधानी अमेरिकन राजधा एम्बेसी वी वी शिफ्ट इट टू जेरुसलम आणि असं करून त्यांनी डिक्लेअर केलं की जेरुसलम हे फक्त इस्रायलचं कॅपिटल असेल आणि त्यामुळे आता कम्प्लीट मिडल ईस्ट पॉलिटिक्स बदलणार आहे कारण हे बिलकुल मोठा देश अमेरिकेसारखा मोठा देश आजही ज्याचं इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये वर्चस्व आहे असा देश जेव्हा युनिलॅटरली जेव्हा ॲक्सेप्ट करतो हो की जेरुसलम हे इस्रायलची राजधानी होते इट गिव इट गिव्स अ कम्प्लीट डिफरंट डायमेन्शन म्हणजे एक तर असं होते की अमेरिका हा कम्प्लीट आता प्रो इस्रायल झाला म्हणजे आता अमेरिकाचं जे आत्तापर्यंत पीस प्रोसेस ह्या दोन्ही ग्रुप्सच्यामधलं ते मेडिएटरचं जे काम होतं ते आता लोक ऑब्जेक्टिव्हली बघणार नाहीत नाव इट इज व्हेरी क्लिअर की हे बायस झालं आता यू आर प्रो इजराइल आणि मला हे म्हणायचं आहे की एक्झिस्टिंग परसेप्शन पण त्या त्या भागामध्ये मिडल इस्टमध्ये अमेरिकेचं हेच आहे की इट okay, इज सीन ॲज प्रो इजरायल आणि ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर ते कम्प्लीट असं दिसतं की आता इथून पुढे जे काही मधून तुम्ही बघाल ते असं बघाल की ओके हे असं असं जेरुस्लम आता हे ॲट अमेरिका कन्सिडर जेरुस्लम ॲज इस्रायली कॅपिटल आता पुढे बोला काय बोलायचं निगोशिएशन आता ह्याचं कंडेमनेशन सगळ्यांनीच केलेलं आहे युनिलॅटरला आता काल काल परवाच युनायटेड नेशन्समध्ये जेव्हा रेझोल्युशन आलं तेव्हाही एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस देशांनी त्याला डिनाय केलेला आहे फक्त नऊ देश त्याच्या फेवरमध्ये आहेत त्यामुळे इंटरनॅशनल रेकग्नेशन या ह्याला मिळेल असं इमिजिएटली असं काही होणार नाही आहे बिकॉज पॅलेस्टिनियन इशू हा इतका धगधगणारा इशू आहे की त्याला इतक्या सहजापणे तुम्ही सॉल्व सत्तर वर्षात करू शकणार नाही तर ते सात दिवसामध्ये होणार नाही आहे कारण पण एक वेगळी दिशा मिडल इस्टला गेलेली आहे आता आता ह्याचा मागचा हेतू जसं तो विचारला प्रश्न विचारला की ह्याचा मागचा ट्रम्प यांचा हेतू काय असेल तर एक गोष्ट आपल्याला नक्कीच ट्रम्प प्रेझिडेन्सीची लक्षात घ्यायला पाहिजे ट्रम्प कॅम्पेन जेव्हा ते इलेक्शन कॅम्पेन करत होते आणि त्यांची प्रेसिडेन्सी इज व्हेरी स्ट्रॉंगली बॅक ठ्यायला बॅकिंग आहे फ्रॉम इमॅन्ज्युलिकल क्रिश्चन्स आणि ज्यविस डोनर्स हे, हे दोन गट त्यांचे जबरदस्त कॅम्पेनिंग त्यांची डोनेशनचं कॅम्पेनिंग त्यांनी केलेलं आहे जेव्हा ते कॅम्पेनिंग करत होते तेव्हा त्यांचं बॅकिंग होतं तर टू अ लार्ज एक्सटेंट बरेचसे यू एस ऑफिशल्स एक्सपर्ट्स असं म्हणतात की हे त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा हे एक प्रॉमिस होतं त्यांना की मी जर राष्ट्राध्यक्ष झालो तर मी हे करणार बरं आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ट्रम्पनी हे जे केलेलं आहे ते ॲक्च्युली ओरिजिनल आयडिया त्यांची आहे वगैरे असं नाही आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्येच अमेरिकन सेनेट काँग्रेस वगैरे असं डिसिजन घेतला की कधी ना कधीतरी जेरुसलमला आपली एम्बेसी शिफ्ट करायची त्यामुळे त्यांनी तेच केलेलं जे कदाचित पाठीमागे डिस्कस झालेलं होतं पण ते तो जो इशू होता तो असाच असा तरंगत ठेवला होता की कोण कुठच्याही त्यांच्या आधीच्या कुठच्याही राष्ट्राध्यक्षांना तो डिसिजन घ्यायचा नव्हता हो hmm. कारण त्यांनाही तेच प्रेशर होते त्यांनाही ते इस्रायल लॉबीचे प्रेशर असतात पॅलेस्टाईन लॉबीचे प्रेशर असतात हो 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 प्लस हिस्टॉरिकली अमेरिका हॅज बीन अ मिडिएटर ऑफ पीस त्यामुळे तर सगळा गोंधळच होता बट डोनाल्ड ट्रम्प हॅज गॉन अहेड अँड डन एट तर तो त्यांचा मागचा हेतू आहे की वन इज टू सॅटिस्फाय हिज ओन वोटर्स अँड डोनर्स आणि टू मार्क म्हणजे मीही इतिहासामध्ये छाप टाकला स्वतःचा बिलकुल हा निर्णय ज्यावेळी ट्रम्प यांनी घेतला त्याच दिवशी आपण बोललो होतो त्याच दिवशी आपण एक कार्यक्रम केलेला होता आणि त्यानंतर आता मला वाटतं बरेच दिवस झालेले आहेत दोन दो, तीन दो आठवडे आता संपत आलेले आहेत या तीन आठवड्यामध्ये मध्य आशियामध्ये कशा प्रकारचे पडसाद याचे उमटलेले तुम्हाला दिसले आणि त्या दिवशी जी अपेक्षा होती काही होऊ शकतं मध्य आशियातल्या अनेक देशांमध्ये कदाचित मोठं रणकंदन माजू शकतं किंवा मोठा हिंसाचार उफाळून येऊ शकतो किंवा मोठा व्हायलन्स होऊ शकतो किंवा काहीच होऊ शकणार नाही असं अनेक शक्यता होत्या तर त्यातली कुठली शक्यता सध्या अस्तित्वात असलेली आपल्याला बघायला मिळते आणि भविष्यात याचे काय पडसाद होतील असं वाटतं अतिशय चांगला प्रश्न आहे अमोल कारण जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच घडलेलं आहे Mm -hmm. म्हणजे हा इतका वादग्रस्त मुद्दा असून देखील आपण जर थोडं ऑब्जेक्टिव्हली पाहिलं तर गेल्या सात आठ वर्षामध्ये मिडल ईस्ट हे कम्प्लीट वेगळ्याच अनुभवातून चाललेलं आहे म्हणजे दोन हजार अकरापासून ते जे अरब स्प्रिंग्स जे सुरू झाले इजिप्त युनिशिया येमेन इराकमध्ये इट्स ओन इंटरनल कॉन्फ्लिक्ट गेले दहा पंधरा वर्षे चालू आहे बरोबर सिरियाचं युद्ध बशरासाच्या विरुद्ध त्यामुळे मिडल ईस्टमध्ये दुसऱ्या स्टोरीज किंवा दुसऱ्या घटना दुसरे युद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत की इस्रायल पॅलेस्टीनचा हा जो वादाचा मुद्दा आहे सत्तर वर्षाचा हा कुठेतरी पाठीमागे हरवून गेला कम्प्लीट वर्ल्ड मीडिया अटेन्शन ॲज वेल ॲज वर्ल्ड पब्लिक ओपिनियन हे कम्प्लिटली या दुसऱ्या युद्धामध्ये कम्प्लीट एनग्रॉस झालं हा मुद्दा बाजूला राहिला जो इस्रायलसाठी वगैरे वॉज वर्किंग व्हेरी वेल बिकॉज तो इश बिकॉज फॉर दैम इट इज अ हॉट इशू पण तो शांत आहे सध्या hmm. जग अख्ख्या जगाचं लक्ष मिडल एशिया दुसऱ्या युद्धांवरती आहे त्यामुळे जसं आधी आपल्या सगळ्यांना वाटलेलं की खूप काही अप्रोर होईल किंवा बरंचसं काही वायलन्स होण्याचा चान्स आहे हो वगैरे तसं अजून तरी काही घडलं नाही एक्सेप्ट बारिंग फक्त त्या रिजनमध्ये इस्रायल पॅलेस्टिनमध्ये इंटरनल काही क्लॅशेस झालेत लोकांचे आणि इस्रायली फोर्सेसचे आत्तापर्यंत दहा बारा पॅलेस्टिन्स हॅव हा, हॅव बीन किल्ड आ, इन इस्रायली अटॅक्स आणि काउंटर अटॅक्समध्ये वगैरे हो तो तिथेच तो नॅरो संकुचित असा राहिला जी अपेक्षा होती की कम्प्लीट मुस्लिम वर्ल्ड जे ऑन पॉलिटिकल फ्रंटवरती कम्प्लिटली पॅलेस्टिनियन साठी डिफेंड करत बॅक करतं ते मुस्लिम बऱ्यापैकी तसं म्हटलं तर शांत आहे बारिंग सम इनिशियल प्रोटेस्ट तर हे का झालं तर कुठे ना कुठे ग्लेरिंगली एक गोष्ट अशी प्रखरपणे अशी जाणवते की कदाचित आजच्या क्षणाला तरी कोणाला पॅलेस्टिनियनची पडलेली नाहीये एकदम ब्लंटली जर म्हटलं तर तो इश्यू तेवढा इम्पॉर्टंट इशू सध्या नाही आहे आणि तो कम्प्लीट साइडलाईन झाला म्हणजे एवढं मोठं डिसिजन होऊन देखील याचा अर्थ असं नाही की की ते असं व्हायला पाहिजे किंवा व्हायलेन्स व्हायला पाहिजे नो बडी सेईंग दॅट डोंट गेट बी रॉंग बट द एक्सपेक्टेशन बिकॉज दिस इश्यू इतका तो ज्वलंत आहे पहिल्यापासून आणि त्याचं जे हे रिॲक्शन की दॅट शोज की मिडल ईस्ट ॲज वेल एज द मुस्लिम वर्ल्ड इज थिंकिंग ऑफ समथिंग एल्स काहीतरी दुसऱ्या महत्त्वाच्या काही गोष्टींमध्येच ते जाळ्यामध्ये अडकलेलं आहे मग ते सिरिया आहे लिबिया आहे इजिप्त रेव्होल्युशन्स आहेत इराकचं कॉन्फ्लिक्ट चालूच आहे गेल्या दहा दहा पंधरा वर्षापासून सद्दाम हुसेनच्या इन्व्हेजनपासून तेव्हापासून त्याच्यामध्ये इतकं इन्वॉल्ड आहे दुसरी गोष्ट डिव्हिजन एक मुस्लिम वर्ल्डमध्ये डिव्हिजन जबरदस्त आहे सौदी अरेबिया आणि इराण ह्या दोघांमधला जो गेल्या सात आठ वर्षाचा पुन्हा आलेला वाद तो कम्प्लीट इतका तो जास्त स्ट्रॉंग आहे की त्यामुळे पण हा इशू इग्नोर झालेला आहे किंवा ह्याचा काय तोडगा काढावा ह्याच्यावरती जास्त डिस्कशन जेवढं व्हायला पाहिजे तेवढे होत नाही आहेत बिलकुल आणि कारण बिकॉज देअर ऑल्सो कारण या दोन देशांची पण एक वर्चस्वाची मिडलिस्टमध्ये कोण वर्चस्व आपलं गाजवेल ह्याच्यासाठी पण त्यांचं ते एक प्रॉक्सी वॉर चालू आहे असं म्हणा आणि त्यामुळे कम्प्लिटली जो एक इम्पॅक्ट होता तो आणि क कदाचित हेच रीडिंग व्हाईट हाऊस अमेरिकन ऑफ एक्सपर्ट्स अमेरिकन ऑफिसर्सना कदाचित अंदाज होता म्हणूनच त्यांनी यावेळेला ते ते ट्रम्पनी ते डिक्लेअर केलं टायमिंग निवडलं टायमिंग निवडलं आहे की कदाचित तेवढा बॅकलॅश येणार नाही आणि तसंच झालं नाही बट द की थिंग इज दॅट इशू आहे आजही तो पण त्याला तेवढा सपोर्ट आहे का फ्रॉम पॅलेस्टिनियन्स ॲज वेल एज त्या नियरबाय रिजन्सपासून अँड ओव्हरऑल मुस्लिम आणि वेस्टर्न वर्ल्ड वर्ल्डवरून कदाचित बिलकुल दॅट इज अ बिग क्वेश्चन नाव बरोबर मी आ, काही वर्षांपूर्वी ज्यावेळी जेरुसलेमला गेलेलो होतो त्यावेळी yes. तिथली परिस्थिती अशी आहे की एकतर छोटंसं शहर आहे भारताच्या तुलनेमध्ये एका जिल्ह्या एवढा अख्खा तो देश आहे आणि त्याच्यामध्ये आ, इस्रायली आणि पॅलेस्तानी असे दोन्ही पासपोर्ट असलेली मंडळी जेरुसलेममध्ये एकमेकाचे शेजारी म्हणून राहत असतात पण प्रचंड राष्ट्रवाद आहे देशभक्ती किंवा ज्याला आपण राष्ट्रप्रेम म्हणतो अशा भावनेनी yes. भारावलेली ही सगळी मंडळी आहेत त्यातली बहुतांश मंडळी आहेत पण पूर्ण मिडल ईस्टचा जर आपण विचार केला म मध्य आशियाचा hmm. तर मागच्या दहा वर्षामध्ये त्यातली काही उदाहरणं तुम्ही आत्ता सांगितलीत की अनेक ह्याच्यासाठी तो बदललेला आहे पण दहा वर्षांपूर्वी Yes. हा प्रश्न आणि आत्ताचा हा प्रश्न ह्याची तुलना करता तुम्हाला काय दिसतं की काय नेमकं असं घडलंय कारण दहा वर्षापूर्वी हा निर्णय आला असता oh. तर असंच रिॲक्शन no. आली नसती कदाचित ती वेगळी थिंग्स वूड बी व्हेरी डिफरंट म्हणजे कम्प्लिटली वेगळं चित्र कदाचित दिसलं असतं कारण दहा वर्षापूर्वी हा विषय इतका इतकाटाईल होता आणि इराण जो त्यावेळेला आणखी एक इश्यू होता इराणची न्यूक्लियर कॉन्ट्रवर्सी जी आता आपण सध्या नॉर्थ कोरियाच्या ज्या 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 जी अमेरिकेचं द्वंद्व चालू आहे तिकडे पॉलिटिकली जो कॉन्फ्लिक्स चालू आहे तोच आधी त्यावेळेला इराणबद्दल होता इराण इज वन ऑफ द बिगेस्ट सपोर्टर्स ऑफ द पॅलेस्टिनियन कॉल्स म्हणजे त्यांना ते दरवर्षी एक पॅलेस्टिनियन दिवस म्हणून एक असं घोषित करतात आणि त्यावेळेला त्यांचे प्रो पॅलेस्टियन डेमॉन्स्ट्रेशन्स वगैरे होतात त्यामुळे दे आर व्हेरी वोकल अबाउट द पॅलेस्टिनियन कॉल्स तर तसंच जर हे दहा वर्षापूर्वी जेव्हा अरब स्प्रिंग नव्हतं वेगवेगळे राष्ट्राध्यक्ष टॉपल झाले नव्हते मुबारक गेले नसते यु नो अली अब्दुल्ला साले येम एनचे राहिले असते गद्दाफी मारले गेले ते होते त्यावेळेला आयसिस आलं आयसिस नव्हतं त्यावेळेला आयसिस त्यावेळेला नव्हतं अलकायदा होतं पण आय एस त्यावेळेला नव्हतं अशा पार्श्वभूमीवरचं अगेन्स्ट धिस बॅकड्रॉप जर तुम्ही हा विषय बघितला तर बिकॉज धिस वॉज द हॉटेस्ट इशू द्या मग त्यावेळेला कदाचित आपल्याला वेगळंच रूप जेरुसलम इस्रायल मिडल ईस्टच्या स्ट्रीट्सवरती दिसलं असतं रस्त्यावरती कदाचित वेगळं रूप दिसलं असतं कारण दिस वॉज द इशू ॲट दॅट टाइम दिस इज द इशू इवन नाव बट दॅट टाईम इट वॉज अ हॉट इशू त्यावेळेला तो ज्वलंत इशू होता सगळेच त्याच्यामध्ये पडले असते तेवढे हे जे गल्फ क्रायसिसमध्ये मध्यंतरी जो झाला सौदी अरेबिया इजिप्त आणि ऑन वन साईड आणि कतार ऑन अदर साईड हा इशू नव्हता त्यावेळेला हे सगळे त्यावेळेला इशूज नव्हते आणि मग हा इशू खूप वरती आला असता अँड प्रॉबेबली इट कुड हॅव यू नेवर नो इट कुड हॅव सीन व्हायलन्स असतो आपल्याला म्हणजे त्यामुळे लेट इज नॉट फरगेट नाईंटीजमधले झालेला पहिला इंतिफादा जेव्हा यासरा no. राफत वगैरे होते त्यावेळेचा इंतिफादा नंतर परत दहा पंधरा वर्षानंतर परत सेकंड इंतिफादा झालेला पॅलेस्टिनियनवरून तर दहा वर्षापूर्वी जर हा इशू झाला असता तर हो नोज इट कुड लेट टू थर्ड अप्राइझिंग थर्ड इंतिफादा फ्रॉम द पॅलेस्टिनियन साईड कारण तो खूप वोलाटाईल असा इशू आहे तो आणि तो परत परत येणार होती आणि तो, right. तो ते धगधगणारी ते हे अँबर्स आहेत ते तसेच ते येणार परत येणार आणि त्यावेळेला त्याला खूपच हवा मिळाला सगळं इट इट वुडॅव बीन डिफरंट मिडल इस्ट ॲट दॅट टाईम टेन इयर्स अगो ओर इवन सेवन इयर्स अगो बिलकुल आता भारताच्या दृष्टीने जर आपण याचा विचार करायचा म्हटला तर ज्यावेळी युनायटेड नेशन्समध्ये याबाबतचं वोटिंग झालं टर्कीनी प्रस्ताव मांडलेला होता याच्या विरोधातला तर त्या बाजूनी जे एकशे अठ्ठावीस देशांनी मतदान केलं त्याच्यामध्ये भारत सुद्धा होता तर भारताची आतापर्यंतची जी पारंपारिक भूमिका आहे को एक्झिस्टन्स ऑफ बोथ दू नेशन थिअरी तर त्या थिअरीनुसारच ऑन रेकॉर्ड भारताने yes. मतदान केलेलं आहे असं सध्या दिसतंय पण सध्या जे आपण बघितलं की पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान इस्रायलमध्ये गेले किंवा आता नेत्यान्याऊ येणार आहेत भारतामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताचा आणि या मुद्द्याचा इस्रायल पॅलेस्टाईन वाद मुद्द्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो आता बदलताना दिसतोय की जो पूर्वी आहे तसाच तो असेल असं वाटतं तुम्हाला नाही मला वाटतं की हिस्टॉरिकली जसं तुम्हाला असं की हिस् हिस्टॉरिकली आपलं टू नेशन थेअरी म्हणा किंवा दोन्ही वी आर विथ द अँड कॉस इनफॅक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा ओवरऑल युनायटेड नेशन्समध्ये जेव्हा चर्चा झालेली की पॅलेस्टिनियन स्टेटहूडचं काय करायचं होतं तेव्हा देखील भारताने बऱ्या म्हणजे खूप स्ट्रॉंगली वन ऑफ द फर्स्ट कंट्रीज टू सपोर्ट की यस दे शूड हॅव अ स्टेटहूड वगैरे तर आपला ऐतिहासिक पोझिशन आपली ही आहे की दोघांनी शेजार शेजारी आ, प्रेमानी आनी आनी शेजारी प्रेमानी आणि सहभागी आणि सखे शेजारीसारखे राहावं असं त्यांचा तो डिसिजन आहे आता आपलं पॉलिटिक्स बदललेलं आहे जस्ट जसं गेल्या सात आठ वर्षामध्ये राईट विंग पॉलिटिक्स उजवी विचारसरणी प्रकारे उभारून आलेली आहे मेन मेन देशामध्ये दे, इन्क्लुडिंग इंडिया थिंग्स ऑफ चेंज डायनॅमिक्स बदललेले आहेत आपले पंतप्रधान इस्रायलला गेले काही महिन्यांपूर्वी त्यांची ती तिकडची झालेली भेट त्यांच्या ज्या गाठीभेटी इस्रायली लिडर्सबरोबर नेतन या आणि त्यांच्या व्यतिरिक्त बाकीचे ऑफिशियल्स हे इतके स्ट्रॉंग बॉन्डिंग्स तयार झालेले आहेत प्लस गेल्या एक दोन डेकेट्समध्ये इस्रायल इंडिया रिलेशन्स वेगळ्या तऱ्हेचे पण खूप वाढले डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट्स फॉर right. एक्झाम्पल वी आर वन ऑफ द बिगेस्ट बायर्स ऑफ डिफेन्स राई इक्विपमेंट फ्रॉम इस्रायल आय टी सेटप्स इस्रायली लोकं इथं येऊन आय टी सेटअप्स कारण किंवा आपण तिकडे आय टी सेटअप्स एक्सचेंज केले आहेत त्यामुळे आपले त्यांच्याशी नाती खूप डिप्लोमॅटिक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक नाती स हे खूप स्ट्रॉंग झालेली आहेत बट ॲट द सेम टाईम वी आर विथ द पॅलेस्टिन कॉज तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा फाईन बॅलन्स आपल्या गव्हर्नमेंटला फाईन बॅलन्स ट्राय करावं लागेल की हाऊ टू हँडल दिस इश्यू इन अ व्हेरी बॅलन्स्ड वे आणि आय वोंट बी सरप्राईज की कदाचित आपल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी आपले पंतप्रधान कदाचित पॅलेस्टिनला जाऊ शकतात ही माईट मेक अ व्हिजिट टू पॅलेस्टिन बिकॉज प्रेशर नक्कीच वाढणार आहे त्यांच्यावरती पॅलेस्टिनियनवर जो आपला जो एक रिलेशन आहे फ्रॉम फ्रॉम नाईन्टीन पासून ते रिलेशन आजही तितकं स्ट्रॉंग आहे आणि पॅलेस्टिनच काय एन्टायर मिडलीज बरोबर आपलं आता हिस्टॉरिकली खूप स्ट्रॉंग आहे यु नो द सेम इस्टर्न कल्चर असं ते समजतात आपण समजतो कंप्लीट कल्चरच्या देवाण घेवाण दर इज आयडेंटिफिकेशन खूप सिमिलॅरिटीज आहेत तर हे प्रेशर नक्कीच प्राईम मिनिस्टर मोदींच्यावरती ते वाढणार आहे की आज ना उद्या त्यांना एक कदाचित पॅलेस्टिनची भेट या टेच त्यांना कदाचित द्यावी लागेल आणि सो इट्स गोइंग टू बी अ फाईन ॲक्ट ऑफ बॅलन्स कसं ते करतील ते आपल्याला कळेल गोल आपल्याकडे वेळ कमी आहे अगदी एक शेवटचा प्रश्न की सध्या युनायटेड नेशन्समध्ये जे मतदान झालं एकशे अठ्ठावीस देशांनी अमेरिकेच्या विरोधात yes. मतदान केलं आणि केवळ नऊ देशांनी अमेरिकेच्या बाजूनी मतदान केलं hmm. आहे बाकीचे देश सगळे तटस्थ राहिले तर या सगळ्यातनं अमेरिका एकटी पडत चालली आहे असं दिसतं आहे तर फक्त ते या इशूपुरता आहे का ओवरऑल सुद्धा ही प्रोसिजर असू शकते किंवा हा एक ट्रेंड म्हणून नहीं मला वाटतं की या इश्यूसाठी तर नक्कीच आयसोलेट झालेली आहे अमेरिका कारण ते सडन डिसिजन घेतला नो बडी वॉज कन्सल्टेड एक्सेप्ट मे बी सम की कंट्रीज ऑफ द मिडल ईस्ट आणि हेड ऑफ इंडिया म्हणजे जसं सौदी अरेबियांचे जे किंग सलमान वगैरे यांच्याशी कदाचित आधी चर्चा झाली असेल डोनाल्ड ट्रम्पांची बिफोर डिक्लेअरिंग पण बाय अँड लाच एव्हरीबडी वॉज टेकन बाय सरप्राईज पण हे इथेच नाही हा जो तू मुद्दा काढला तो अतिशय तो एकदम बरोबर आहे धर इज अ ओवरऑल आयसोलेशन कुठे ना कुठेतरी ट्रम्प प्रेझिडेन्सी इज फेसिंग दॅट इश्यू ऑफ आयसोलेशन म्हणजे कुठे ना, ना कुठेतरी ट्रम्प रेझिडेन्सीला सिरियसली घ्यायचं का हा जगामध्ये विचार चालला आहे युरोपमध्ये तर नक्कीच विचार चाललेला आहे वेदर इट इज इन फ्रान्स और वेदर इट इज इन जर्मनी अंगेला मर्कल असेल किंवा मॅक्रोनी असेल हे लोकं विचार करतात की शुड वी रिअली हाऊ मच सिरियसली कॅन धिस व्हाईट हाऊस बी टेकन आणि तो कुठे ना कुठेतरी नक्कीच व्हाईट हाऊसचा एक इश्यू आहे की एक्सेप्ट नॉर्थ कोरिया नॉर्थ कोरियाचा जेव्हा इश्यू होतो तेव्हा ते नक्कीच बिकॉज एव्हरीबडी इज व्हेरी मच टुगेदर टू टेक ऑन नॉर्थ कोरियाचा इशू पण बाकी सगळे इशू तुम्ही ट्रेड पॉलिसीज बघा इयूचे ट्रेड पॉलिसीज म्हणा किंवा ब्रेक्झिटचे पॉलिसीज बघा मिडल ईस्ट कसं हँडल करायचं मग रशियाचे काहीतरी विचार वेगळेच असतात मिडल ईस्ट कंट्रीजचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल विचार वेगळे आहेत आणि ट्रम्प प्रेझिडेन्सी एकदम एका बाजूला अशी पडते तर मी आय वुड से की आयसोलेशन प्रॉबेब्ली मायट बी अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड पण कुठे ना कुठेतरी त्यांना बाकीच्या जगाला कन्व्हिन्स करायला खूप डिफिकल्ट जात आहे आणि एक फॅक्टर लेट्स नॉट फरगेट चायना

बिलकुल ज्या प्र प्रकारे भारतातनं सगळ्या जगाचं चित्र दिसतं त्या प्रकारे त्या त्या तुलनेमध्ये मिडल ईस्टमध्ये राहून तुम्ही बघत असलेलं चित्र वेगळं आहे आणि तुमचे पर्सपेक्टिव्ह त्या ठिकाणी राहून जे तयार झाले ते सगळे तुम्ही आमच्याशी शेअर केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद अमोल इथे बोला थँक्यू तर प्रेक्षक हो वेगवेगळे दृष्टिकोन आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळे ग्राउंडवर काम केल्यामुळे आलेले दृष्टिकोन या सगळ्याविषयी आपण गप्पा मारले आणि त्याच्यामुळे इथून एखादा प्रश्न कसा दिसतो मध्य आशियातून एखादा प्रश्न कसा दिसतो आणि अमेरिकेतून एखादा प्रश्न कसा दिसतो असे वेगवेगळ्या ठिकाणांचे दृष्टिकोन घेऊन आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत येत राहू आणि याविषयीचे याविषयीच्या चर्चा आणि या शेचे वेगवेगळे दृष्टिकोन जस जशी निमित्त तयार होतील तस तशी निमित्त साधून आपण आपल्या समोर आणत राहू तूर्त या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे